आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव येथे म्हसोबा मंदिर बांधकाम होणार आता पूर्ण. सौ चोल्ली यांनी दिलं आर्थिक बळ. चिकोडी तालुक्यातील बोरगाव येथे तळवार कोडीतील जागृत देवस्थान म्हसोबा मंदिर आता जीर्णोद्धार होणं शक्य आहे. म्हसोबा देवालयाचा जीर्णोद्धार व्हावा अशी अपेक्षा भक्तांची होती, पण खूप वर्ष कोण पुढाकारच घेत नव्हतं. सहकारातील नेते अण्णासाहेब जोल्ले, आमदार सौ शशिकला जोल्ले या दोन नेत्यांनी पुढाकार घेतला आणि आता जीर्णोद्धाराला प्रारंभ होतोय. यामुळे भक्तांच्यात मोठा आनंद आहे. यावेळी सुनील पाटील, दादासो भादुले, बाबासाहेब चौगुले, रमेश मालगावे, देवगोंडा पाटील, राजगोंडा पाटील, विद्याधर किरगणनावर, वाळू अकिवाटे, अण्णासाहेब वनकापुरे, प्रकाश वसवाडे, दगडू वसवाडे, टिप्पा वसवाडे, दादा दत्वाडे, संजय दत्वाडे व अन्य प्रमुख उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. विनंती मेरी नम जनप्रिय शासक शशिकला जोल्ले अण्णासाहेब जोल्ले ಇವರು ಬೀರೇಶ್ವರ ಸಂಸ್ಥೆ ಅಂತ ವತಿಯಿಂದ ಇದು ಮಸೋಬಾ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿ ಒಂದು 8 ಕಾಲಮು ಮತ್ತು ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಸ್ಲಾಪ್ ಹೋಗೋದು ಒಂದು 6 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಿ ಅವ್ರು ತಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ ಮಾಡಿ ಕೊಡೋಕತ್ತಾರು. ಮತ್ತು ಈಗ ಮನೆ ಇಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿನ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದು ಕೆಲಸ ಚಾಲೂ ಆಗೈತಿ. ತಳವಾರ ಕೊಡೋದು ಹೆಚ್ಚಾನ ಹೆಚ್ಚು ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಮುಗಿಸಿದಾರು. ಹಿಂಗೆ ಮತ್ತು ಮಂದಿ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಅವ್ರಿಗೆ ಸಾಥ್ ಕೊಡ್ರಿ ಬರೋ ಇಲೆಕ್ಷನ್. ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಸಲುವಾಗಿ ಜೊಲ್ಲೇವಣ್ಣಿಯವರು ಅಥವಾ ದಾದಾವರು ಇದಕ್ಕೆ ಸಹಕಾರಿ ಮಾಡಿ ಬದ್ದಲ ಅವರ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಈ ಕೋಡಿಯ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ನಾವು ತುಂಬ ಆಭಾರಿದ್ದೇವೆ. ಜೊಲ್ಲೆ ವೈನೇವ ಆಮಚೆ ಲಾಡ್ಕೆ ನೇತೆ ಜೊಲ್ಲೆ ಅಣ್ಣ ಹ್ಯಾಂಚ್ಯಾ ಜೊಲ್ಲೆ ಉದ್ಯೋಗ ಸಮೂಹ ಕಟ್ಟ ಆಮಚ್ಯಾ ಹ್ಯಾ ಬೊರ್ವಾಮಧೀಲ್ ತಳವಾರ ಕೋಡಿಚೆ ಕಿತಿ ಏಕ ವರ್ಷ ಝಾಲಿ. ಹಾ ಏಕ ಮಸೋಬಾ ಗಾವಾಚಾ ಗ್ರಾಮದೈವತ ಆಹೆ आणि त्या तळवार कोडीचाही त्यांच्या पूर्वजापासून एक झाडाखाली या मंदिर बसला होता. गेल्या एक महिन्याच्या पाठीमागं आमदारांनी इथं ह्या मळ्याला भेट दिली, त्यावेळेला निरंतर ज्योतीचं उद्घाटन केलं होतं. त्याच वेळेला त्या लोकांनी वहिनी असेन असं हा मंदिर लईच जुन्या काळाचा आहे ना, हा मंदिर जीर्णोद्धार व्हायला पाहिजे असं सांगितलं होतं. त्याची दखल घेऊन लगेच एक 15 दिवसामध्ये जल्य उद्योग समूहाकट 6 लाख रुपयाचं एस्टिमेट आणि 8 कॉलम असं हा देवाचं एक जीर्णोद्धार केलेला आहे.